सांगली ग्राम पंचायती पोटनिवडणुकी कांग्रेस पुरस्कृत उमेदवार विजय मिळवला काय सांगाल कशा पद्धति कांग्रेस महाविकास आघाड़ी का विजय है काय सांगाल महाविकास आघाड़ी जवरपास 2 महीने सरपंच पदा होती अतिशय परंतु दुर्दैवाने त्या आपल्या ग्राम पंचायतीमध्ये एक तरुण जो ग्राम पंचायत सदस्य होता त्याचं दुर्दैवाने निधन झालं आणि त्यानंतर जी पोटनिवडणूक लागलेली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची नव्हती कारण अतिशय दुःखाची बाब होती परंतु विरोधकांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुकीचा राजकीय रंग आणला दुर्दैवाने त्यांना जनतेने घरी बसवलं असं आम्ही या प्रसंगी सांगतो. या महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा एक चांगला संदेश या ठिकाणी या निमित्ताने विजयाच्या निमित्ताने झालेला आहे. इथून पुढे हा संपूर्ण गाव विकास आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी विजय आहे. या ठिकाणी इथून पुढे संपूर्ण सामंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा संदेश जाईल. महाविकास आघाडी संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये एक चांगल्या पद्धतीने विजय संपादन करतील. येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचे या ठिकाणी पुनाजी राऊत कैलासवासी पुनाजी राऊत जे माजी उपसभापती होते त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कर्तृत्वाखाली आपण या ठिकाणी त्यांच्या मुलांच्या पंढरी राऊत त्याचप्रमाणे या ठिकाणी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश आईल विभागीय अध्यक्ष गुरु आईल त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊत उपसरपंच रमाकांत राऊत सर्व सरपंच सुवर्ण राऊत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावांनी पूर्णपणे एकोपाक दाखवून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मताधिक्याने हा विजय मिळवलेला आहे. त्याप्रमाणे या आम्ही सर्व सावंतवाडी महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण सांगली जनतेचा आभार मानतो.